राज्यात पावसाचा थेंब पडे मित्रांनो माझ्याकडं सगळ्या धरणांचे मराठवाडा तुमचा सगळे प्रकल्प त्यांची काय परिस्थिती आहे कोकण विभाग नागपूर विभाग नाशिक विभाग पुणे विभाग सगळीकडे पाण्याची इतकी वाईट परिस्थिती आहे सरकारला याचं गांभीर्य नाहीये आज पाण्याची बचत करावी लागते काही काही ठिकाणचे कॅनोल आता वर धरणात पाणी आल्याशिवाय सोडू शकत नाहीये मुंबईची तीच अवस्था वाचा तांजसा वगैरे सगळी धरणं मुंबईतल्या अडचणीत आलेली आहेत तरी देखील सरकारचं काम नाही अजून पाऊस इथं बसला शेखरला विचारला चिपळूणला पाऊस सुरू झाला नाही कोकणात पाऊस सुरू झाला नाही पेरण्या जे शेतकऱ्यांचं प्रतिनिधित्व करतात त्यांना मला सांगायचंय जूनपर्यंत पेरण्या करू नका सगळं हवामान एकंदरीत सगळं पुढे ढकललं सात मृग सात तारखेला मृग नक्षत्र निघतच नाही हे सगळं जे पुढे ढकललं गेलेलं आहे त्याच्यातनं शेतकऱ्यांचं बियाण्याचं नुकसान होईल एक तर बियाणं मिळत नाही खतं महागलीत त्याच्यात वाटोळ केले आपल्या सगळ्यांचं आणि असं असताना आपल्या शेतकऱ्यांना पण त्याच्यातनं जागा करण्याचा प्रयत्न करा आणि ह्या पद्धतीनं पाऊस पडल्यानंतर पेरण्या केल्या तर ते जास्त चांगल्या पद्धतीनं होईल ही पण बाब आपण सगळ्यांनी या निमित्तानं लक्षामध्ये घ्यावी भंडाऱ्याची उधळ म्हणजे